कुणी मारायचं नाही. इथं एक तास शायनिंग फक्त आपलं. मध्ये आधी उठायचं नाही, घरी जाते, हे करते ते करते, चालत नाही. काय जसं आहे तसं अवस्थेत बसायचं. आता आलं का लक्षात? एकदा हात वरती करा, जोरात कडकडून टाळ्या स्वतः झाडी झाल्या. जोरात जोरात, चला एक पाठीमागा. आज चला बहुजन श्रविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला एम एस सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शाजीराजे भोसले, बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्री आई, कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेणा होणी आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाची माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला भारत माता के, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला छत्रपती संभाजी महाराज के, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के. करेक्ट. आता मातानो असाच जोश ठेवायचा. ए मोबाईल कसा वापरायचा हे कळालेलं आहे आता. आता मग आपला हा जो देह आहे तो पण कसा वापरायचा याची जाणीव करून देणार आहे. काय आता मातानो घरी पळतच जायचं असं उड्या मारत, नवरा पुढाला की त्याला म्हणायचं चल बाजे हटावा आणि दे म्हणायचं. आज माझा दादा आलता म्हणायचं वसंत दादा, आणि वसंत दादानं शिकवलेलं आहे आनंदी जीवन काय असतं. एक सासू पुढं आले की सासूला असं करायचं अत्या म्हातारी पडलेच पाहिजे आनंद. आणि हे जरा इमान सारखं सारखं आणू नको रे इकडं, तुझ्या इमानाकडे सगळे बघतात. मला आणलंय ना, मला बघू द्यात. तुला काय बघवणं वाटतं, ह्याचा मालक कोण आहे रे? हा इकडे बघा. ए मातानो कारण का जे काय मी सांगणार आहे त्यासाठी अगोदर आनंदी जीवन ए समजणं काळाची गरज आहे. त्यामुळं मस्त जायचं नवऱ्याकडे बघायचं, त्याला भूक लागली असेल फोन करायला. बघा आता 50 वेळ ही केलं फोनच त्याचा बघायचा आणि कटच करून टाकायचा, उचलायचा नाही. आणि घराकडे गेलं आणि बाजूला होईना की भगवंतांनी एवढे सुंदर केस कसे दिलेत, गर्र करून फिरवायचे, दोन त्याच्या नाकात गेले पाहिजे, पडलंच पाहिजे उलट. तुम्ही जागा, तुम्ही जागा, बाकी मुलांचा आम्ही बघून घेतो आता.
ऐका काय सांगतोय मातानो आणि हे सगळं का सांगतोय ऐक ए शाळेच्या भिंतीमध्ये हे या शाळेच्या चार भिंतीमध्ये आजचा कार्यक्रम आहे बघ ए शाळेकडे बघितलं की डोळे भरून येतात बघ आज हे ए शाळेकडे बघितल्यानंतर डोळे भरून येतात कारण तुला आजपर्यंत फक्त माहित आहे या शाळेने डॉक्टर घडवला या शाळेने इंजिनियर घडवला या शाळेने वकील घडवला ए ऐका मातानो आजचं व्याख्यान फक्त हसून जायचं नाही तर काळजामध्ये कुठेतरी आग लागली पाहिजे आणि थोडंसं परिवर्तन झालं पाहिजे या शाळेच्या भिंतीने डॉक्टर घडवला इंजिनियर घडवला वकील घडवला पण या शाळेच्या भिंतीने ए आमच्या मधला एक चारित्र्यवान माणूस सुद्धा जागा केलाय लक्षात घ्या या शाळेच्या भिंतीने अगोदर आम्हाला माणसासारखं जगायला शिकवलंय जो माणूस आम्ही विसरत चाललोय ए या दशकामध्ये आमच्या मधला माणूस हरवलाय आणि म्हणून आजच्या या विचार मंचावरून माते तुला सांगतोय बघ आम्हाला डॉक्टर पाहिजे का तर आम्हाला नक्की डॉक्टर पाहिजे आम्हाला इंजिनियर पाहिजे का तर आम्हाला नक्की इंजिनियर पाहिजे आम्हाला वकील पाहिजे का एखादा उद्योजक पाहिजे का तर नक्कीच आम्हाला पाहिजे पण त्याच्या पुढे जाऊन अगोदर आम्हाला एक प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस पाहिजे आणि तो माणूस या शाळेच्या भिंतीने दिला बघ हे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य काय होतं माझ्या बुद्धांचा संदेश काय होता हे ऐका माते माझ्या बाबासाहेबांनी अगोदर हे संविधानाच्या पहिल्या पानावरती काय लिहून ठेवलंय हे सर्वप्रथम मी भारतीय सर्वप्रथम मी भारतीय आणि तो भारतीय कुठून तयार झाला ए तो भारतीय या शाळेच्या भिंतीतून तयार झाला ही शाळेची भिंत आहे बघ पिढ्यान पिढ्या इथंच उभी असेल अनेक लोक येतील निघून जातील पण अखंडपणे पिढ्या घडवण्याचं कार्य करणारी ही शाळा म्हणजे आमच्या आयुष्याचं मंदिर आहे याची जाणीव पोरानं वाघणं अगोदर तुम्हाला झाली पाहिजे अरे ऐक ए या शाळेच्या भिंतीने आम्हाला काय घडवलंय एका मिनिटामध्ये सांगतो बघ हे बघ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भव अकबर अशद्दु अलहा इलहा इल्लल्ला अशद्दु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या लस्सला हय्या लल्पला नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुदस्स बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि हे पुराणो कोण होता हा हिंदू होता महार होता मांग होता मुसलमान होता सांबर होता पुराणो मराठा होता कोण होता अरे हाच होता आमच्या शाळेने घडवलेला एक भारतीय होता हाच होता आमच्या शाळेने घडवलेला एक माणूस हाच आहे छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामधला एक मावळा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधला एक माणूस आणि भारतीय पुराणो ऐका रे कबीर सांगून गेले रे माझ्या लेकरा ए हिंदू कहो तो मैं नहीं मुसलमान भी नहीं हिंदू कहो तो मैं नहीं मुसलमान भी नहीं पंचतत्व का पुतला गैबी खेल माही जाति न पूछो साधु के पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ी रहन दो म्यान मोल करो तलवार का पड़ी रहन दो म्यान म्हणून पुरा सुरुवातीला परिवर्तनाच्या या आगीमध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ माते तू इथं आलेस ना तर तुझ्या लेकराला सुद्धा हे शिकाव एक बाप म्हणून तू इथं बसलायस ना तर तुझ्या लेकराला हे ठासून सांग आणि पोरा स्वतःला युवा म्हणतोस ना तुझ्या अंगामध्ये रक्त तुझ्या बापाचं आणि तुझ्या आईचं आहे ना या मातीचं आहे ना तर स्वतःला सुद्धा आज सांग तू कोण आहेस हे बघ बाबासाहेबांनी सांगितलंय बघ हे वाक्य ज्या वेळेला मला कळालं वाघासारखी डरकाळी माझ्या नरड्यातून बाहेर यायला लागले कारण स्वतःचा शोध लागला मी कोण आहे याची जाणीव मला झाली पोरानो ऐका बाबासाहेब सांगतात ए विश्वरत्न सांगतात बळी हा कोंबड्याचा दिला जातो बळी हा बकऱ्याचा दिला जातो बळी हा कोंबड्याचा दिला जातो बळी हा बकऱ्याचा दिला जातो वाघाचा कधीच बळी दिला जात नाही वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही म्हणून मातानो आपल्या पोराला वाघासारखं घडवा आपल्या पोरगीला वाघिणीसारखं घडवा आणि पोरानो ए सुरुवातीला सांगतोय रे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरा आजपर्यंत तुला कोणी सांगितलं नसल पण आज तुझ्या काळजावरती पेरून देतोय बघ मी ए
तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघिणी आहे बघ, आणि एका वाघानं एका वाघिणीनं या वाघाला एका वाघिणीला जन्म दिलाय बघ पोरा. तुझ्या बापाचा शेवटचा श्वास, तुझ्या आईचा शेवटचा श्वास वाघासारखा आणि वाघिणीसारखाच गेला पाहिजे माझ्या राजा. याची सगळी जिम्मेदारी या क्षणापासून तुझ्या खांद्यावर असली पाहिजे बघ पोरा. आणि यासाठी तू इथं आलेला आहेस बघ. ए माझ्या अण्णांना उगाच तुला इथं बोलवलं नाही रे, हजारोच्या संख्येने या माणसा तुला इथं बोलवलं. राजकारण बाजूला ठेवण, अरे समाजकारणासाठी, कारण या समाजामधला झोपलेला माणूस जागा करायचा आहे. ज्या माणसाची आम्हाला गरज आहे, ज्या चारित्र्यवान पोराची आम्हाला गरज आहे. आज भारतातला बाप मान झुकवून उभा असतो, आज भारतातली आई मान झुकवून उभी असते का पोरानो? कुठंतर आम्ही चुकतोय रे माझ्या लेकरांनो, कुठंतर आम्ही चुकलोय. ए म्हणून हा मोगलाजी अण्णा ए पुढाला कोणासाठी आला? ए लेकरांनो तुमच्यासाठी आला रे. म्हणून सांगतोय बघ माते, ए ऐक माते, आज नवरात्रीची माळ आहे ना, आज आठवी माळ आहे ना माते. ए पोरीनो तुम्ही कोण आहात याची जाणीव अगोदर तुम्हाला करून देतो बघ. हे बघ, ए तू आदि शक्ती आहेस, तू रणचंडी कायस बघ माते. ऐक, ए तू कोण आहेस? तुझ्या अंतरंगामध्ये ताकद किती आहे तुला दाखवून देतो बघ. आणि पेर तुझ्या लेकराच्या काळजामध्ये हे बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. ए पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग. ए अंगावरती एक लुगडा, एवढीच तिची संपत्ती होती. ती माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून चालत होते. त्या काळात स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं, समाजाला मान्य नव्हतं. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. समाज दगडाचा मारा करत होता, शेण फेकत होता, तरी सुद्धा ती माऊली अविरत चालत होती बाग. ए सगळं काही अंगावरती झेलायची, सहन करायची, एका पडक्या वाड्यामध्ये जायची, अंगावरच शेणाने माखलेलं लुगडं दूर करायची आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची. ए ए शेतीडशे वर्षापूर्वी ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली, म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई अशा तयार झाल्या, ताट मानानं बसू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बाग. ए ही तुझी खरी ओळख आहे बाग. ए त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणारी ती माझी फातिमा शेख म्हणजे तू आहेस बघ. ए शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग पोरानो ऐकर, प्रत्येक शब्दामध्ये आग आहे. शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजय कांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता, मनोधैर्य निर्भयता, कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. तुझ्या मांडीवर जे पोर आहे ना, ए ते पोर म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे बघ. तो 23 वर्षाचा भगत सिंग आहे बघ. ए तो रामप्रसाद बिस्मिल्ला आहे बघ. ए मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गरनामा वर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. अशा वाघाला जन्म देणारी ती माऊली म्हणजे तू आहेस बघ. हे फासाच्या तख्तावरती आपल्या देशासाठी निघालेला हा वाघ होता. आई समोर येते त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी येत, त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ल यांची आई आपल्या लेकराला म्हणते, बेटे तेरे आंखों में आंसू क्यों, बेटे तेरे आंखों में आंसू क्यों. हे अपने देश के लिए, अपने वतन के लिए हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाना बेटे, क्योंकि शेर कभी रोता नहीं, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. शेर कभी रोता नहीं. तुझ्या घरात जे 4 वर्षाचा पोरगा आहे ना, ते वाघ आहे. याची जाणीव अगोदर पालकानं तुम्हाला असू दे. ए ऐक माते, एक आई काय करू शकते? ए प्रत्येक वेळेला आम्ही मुलांना टार्गेट करतो, प्रत्येक वेळेला आम्ही मुलांच्यावरती आरोप करतो, पण ते लेकरू कसं घडतंय ग, कुठल्या वातावरणामध्ये घडतंय याची जाणीव सुद्धा असणं काळाची गरज आहे बघ. म्हणून तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. ए माते ऐक, त्या मोबाईलचा वापर कसा करायचा, त्या इंटरनेटचा वापर कसा करायचा.
ऐक आणि अभ्यास सुद्धा का करायचा, सगळं काय तुला कळेल बघ, सगळं काय तुला कळेल बघ पोरी, आज एक काम करायचं बघ, हे बघ आईचा तुझ्या उपवास आहे बघ, पळत पळत घरी जायचं, घरी जायचं आणि आईला म्हणायचं, आय आईला म्हणायचं, आय या आय एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे, आय खरं खरं उत्तर दे, तुझा उपवास आहे, तू खोटं बोलणार नाहीस, मला माहिती आहे आय, म्हणून मी एक प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं खरं दे आय, खरं खरं दे, ए तुझी आई म्हणेल विचार पोरी, काही विचारायचं आहे तुला, तेव्हा तू तुझ्या आईला विचार, अगं आई या आई मी जेव्हा 4 वर्षाची होते, म्हणजे 15-16 वर्षापूर्वी 17 वर्षापूर्वी मी जेव्हा 4 वर्षाची होते तेव्हा आई महिन्यातनं 4 वेळेला गं तू माझा हात धरायचीस आणि तुझ्या माहेरी मला घेऊन जायचीस, माझ्या मामाला भेटवायचीस, आजी आजोबांना भेटवायचीस, तू तुझ्या आईला तुझ्या बापाला भेटायला महिन्यात 4 वेळ जायचीस की गाये, आये ए आये हे महिन्यातून 4-4 वेळ जात होतीस की गाये, पण आता आये 4-4 वर्ष झालं तरी तू जात नाहीस की ग, तुझ्या माहेरी तुझ्या घरी का गाई, का गाई हे पोरीनो, एवढा प्रश्न फक्त तुमच्या आईला विचारा, आईच्या डोळ्यामध्ये घर करून पाणी येईल, आई तुला मिठीमध्ये घेईल, आई तुला मिठीमध्ये घेईल आणि आई हंबरडा फोडून म्हणाल, हो पोरी खरं आहे का पोरी, कराय ग पोरी तू जेव्हा 4 वर्षाची होतेस 15 वर्षापूर्वी तेव्हा महिन्यातून 2 वेळ 4 वेळ मी तुला घेऊन पळत पळत माझ्या घरी जायचे, माझ्या आई बापाला भेटायला जायचे, हे पोरी जेव्हा मी घरी जायचे त्यावेळेला जसं घर जवळ यायचं तसं यांना जरी मध्ये घराचं अंगण पहिला भरत होतं बघ, अंगण पहिला भरत होत आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं बघ, हे घरात शिरण्याच्या अगोदर अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं घरामध्ये माझा आबा आहे म्हणून, घरामध्ये माझा बा आहे म्हणून मला कळायचं आणि मग मी बाहेरूनच हाक मारायची, आबा आबा म्हणून हाक मारता क्षणी भरलेल्या ताटावरून माझा बा उठायचा, आबा उठायचा आणि पळत 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 माझ्या जवळ यायचा, लेक आली माझी लेक आली, माझी लेक आली म्हणून यायचा, हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि बाहेरूनच जोरात माझ्या आईला बोलवायचा, अगं ऐकलंस का, अगं ऐकलंस का पोरगी आली, अग पोर आली आपली, आणि मग आई सुद्धा पळत यायची, हातामध्ये भाकरीचा तुकडा एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन माझी आई पळत यायची, हे तांब्यामध्ये तो भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळून इकडं तिकडं भाकरीचा तुकडा टाकून द्यायची, ए माझी आपली दाई बोट माझ्या कपाळावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावर कडा कडा मोडायची आणि माझी लेक म्हणून मला घरात घेऊन जायची, पण पोरी आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी, मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही आणि जरी मी हाक मारली आबा तर माझा बाप घरातून बाहेर माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायला येत नाही आणि माझी आई भाकरीचा तुकडा ओवळून टाकायला बाहेर येत नाही पुरी, ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही ते घर स्मशान असतं ग, ते घर वाळवंट असतं ग पुरी, म्हणून मी जात नाही ग आता, हे पोरानो ए पोरानो ऐका रे, हे ऐका मगापासून 1 तास ती माऊली तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होती मोबाईल बद्दल, मी तुम्हाला सांगतो पोरानो हे ऐका, ए वेदना आहे बघ या काळजामध्ये, व्यावसले एकच सेकंदात आम्हाला कळतं, ए व्हिडिओ कॉल केला ना तर साता समुद्रात पलीकडे माझा मित्र असतो त्या मित्राशी आपण हे डायरेक्ट बोलतो बघ, त्याला बघतो बघ, म्हणजे सगळं जग आम्ही या 21व्या शतकामध्ये मुठीत घेतलं, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, तो ताप अंगावर काढत सकाळी उठून तिनं मला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून दिला, ही आई मात्र आम्ही पोरानो कुठंतरी विसरत चाललोय पोरानो, ती आई तुला कधीच सांगत नाही पुरी मला 102 ताप आहे, कारण त्या आई समोर तू उभा राहतोस, जर मी आज अंतरनात पडून राहिले तर उद्या पोरग माझं शाळेत दुसऱ्याच्या डब्याकडे दिवसभर बघत बसेल, म्हणून ती माऊली एखादी गोळी घेते आणि उभं राहून तुला डबा करून देते, ही आई मात्र आम्ही कुठंतरी विसरे, माझा बाप अंतरणावरती तळमळत होता, माझ्या बापाची कंबर
अंबर दुखत होते, माझ्या बापाला ताप आला होता, रात्रभर माझ्या बापाला झोप नव्हते, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला. हा बाप मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललोय पोरानो. हा बाप आम्ही, आमच्या आईचा रपाटा कसा होता माहितीये का? मगाशी ती माऊली म्हणत होती, दीड दीड वर्षाच्या आणि एक एक वर्षाच्या पोराच्या हातात मोबाईल देताना लाज नाही का ग वाटत? मोदळा घरात नुसता दाना दाना फिरवत फिरायचं आणि त्या पोराच्या हातात मोबाईल, तू बघ मोबाईल. ती पोरग पण काय वाटत कार्टून पोरग डुक्कार केलंस की ग मी तर आणि म्हणून पोरग रडतोय मोबाईल घातला हातातून काढून कानाखाली दि की त्याच्या ए कोणी मग आता ही पोरं कोणी घडवायची का? कोणी घडवायची होय का? कोणी घडवायची ही पोरं? आपण घडवली पाहिजे असली पोरं. चोवीस तास मोबाईल, आता तर ही नालायक पोरं. आणि माझ्या जीव हाय, माझा आयटम हाय, आणि तुझ्या गण्याची अंडरपॅन्ट खाली येते आई लव्ह यू म्हणताना, तुझ्या गण्याला त्याचा बा अंडरपॅन्ट घेऊन देतोय. हगाय बसला तर धुवायचं कसं तुझ्या गण्याला कळत नाही, आणि तुझा गाण्या म्हणतोय आय लव्ह यू. ह्या पुरी पण आमच्या थोबाड फोडलं पाहिजे, तुम्हाला विचारणार कोण नाही म्हणून झालं का तुमचं थेर होय ग पोरीनं? रात्रीची लाईट गेली की चादर वर आणि आत्म ह्यांच सुरू. आई जागी हाय, मेसेज वर बोल, माझ्या शोन्या माझ्या पिल्ल्या, तुझं पिल्लो हागराय हागर, हागाय बसलं कुत्र माग लागलं तर न धुता पळतं, असलं तुझं पिल्लो आहे होय ग. हे कानाखाली काढीन आवाज, तुला झाशीची राणी मी म्हणतोय, तुला अहिल्या होळकर म्हणतोय, तुला सावित्री माय म्हणतोय, आणि असली होय का तू? कानाखाली काढीन आवाज, काय गा वीर शिवाजी के गातोय उसको याद जुबानी ते बोंदेले हर बोलो के मोहमने सुनी कहाणी ते खूप लढी मर्दाने वाहतो झाशीवाली राणी. आहा माझा छत्रपती शिवाजीराजा पन्हाळ्याच्या वेड्यात पडला, ए तीन महिने सिद्धी जोहरचा वेडा तोडू शकत नव्हता, त्यावेळेला आऊजी जाऊ म्हणते आम्ही सोडवायला जातो आमच्या लेकरांना, वाघीन घोड्यावर बसले आणि निघाले. हिची उपमा तुला देतोय ग होय का? तू फेरेन लावली लावून नुसतं सात दिन मी चिकना हट पाहि फेरेन लावली लगाई आहे येडे, किती पण फेरेन लावली था पण एकदा उन्हात ना फिरून या हाय असं डुक्कर परत होतय. हे सौंदर्य एवढा मेकअप करते, नवरा आला तर मग तू यायला दुसऱ्या घरात आलो काय? परत म्हणते मीच आहे मेकअप केला यात काय बोंबा बोंब. फेरेन लावली लावून सौंदर्य येतंय काय? ए बाग माय त्या पोराला पकडा रा, छळलंयस मला माग बसन बस इथं. ए ऐका काय सांगतोय मी, खरं सौंदर्य फेरेन लावली लावून येत नाही. खरं सौंदर्य कसं आहे, मैदानावरती भेस भिजल्यानंतर वर्दी अंगावर येऊ दे, आणि वर्दी अंगावर आल्यानंतर आई समोर उभं राहा आणि मग आईच्या डोळ्यात टच करून पाणी येईल, त्याला जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य म्हणतात बाग. तुझ्या आईच्या डोळ्यावर असेल हा वाघिणी सारखी जाना पोरी, गोल्ड मेडल देशासाठी घेऊन आलोय ना आई तुझ्या गळ्यात पहिला घालतोय, त्याला सौंदर्य म्हणतात. हे सौंदर्य चेहऱ्यावरून हटत नाही रे पोरानो. ए ना ती फवार मारून फोस 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 फवार मारून कुठं वास जातोय रे डुकरा? फवार मारतेस त्या टीव्हीतल्या बाया त्यांचं काय ऐकू नका, लय डेंजर आहेत. एक जण आलता असा फवारा मारला की त्याच्या मग पाचसा पुरी लागायच्या की फवारा. आणि मी एकदा येड्यानं बघितलं, म्हणलं आईला एका फवाऱ्यात पाचसा माग लागत्यात, मी चार पाच फवार घेतलं मेडिकलमधनं, घरात गेलो सगळं मारलं काळं कुत्रं आलं नाही, चार पाच उंदरं पळून गेले. काय आम्ही भरकटलो? ए आमचं काग माता ना, तुम्हाला वाटत नाही का माझं पोरग पाच वर्षाचं आहे, पन्नास जोर मारलं पाहिजे, माझं पोरग धावलं पाहिजे, घामात भिजलं पाहिजे, काय ग त्याला नाश्त्याला काय खायला घाल त्यास? खरं सांग तुला आज सोडतच नाही, इथनं आज पहाटेपर्यंत उठायचं नाही कोणी, आणि उठल त्याचा ती उद्याचा दिवस बघत नाही. शाप म्हणजे आई शपथ शाप लागतोय मुक्ताताईला विचारा, आपण लय डेंजर आहे. आपलं रेकॉर्ड आजपर्यंत एकदा बोलवलं की परत तिकडे आपल्याला बोलवत नसत्यात, आणि आपल्याला पण काही गरज नाही तुमची, आलोय आत्ता ऐकायचं असला ऐकायचं नाही तर गेला. इकडे बघ काय काय पोराला काय कसं काय काय खायला घालत्यास, काय खायला घालत्यास पोराला?
सकाळी उठवले उठवले पोरग कसं पाहिजे का तुझं? पाच वर्षाचं पोरग, सहा वर्षाचं पोरग टनाटन कसं पाहिजे का? आमची आई आम्हाला नाश्त्याला कशी घालत होती? धरायची, रपाटा घालायची, बस म्हणायची, रात्रीची भाकरी कालवण त्याच्यात कुस्करायचं, त्यातच दूध टाकायचं, भात त्याच्यातच, रट्टा मारायचा, दोन दुधाचा ग्लास त्याच्यावर, दोन चमचा तुपाचं, आणि मग पिशवी घ्यायचं आणि मी शाळेत जायचो. शाळेत गेल्यावर कळायचं दप्तर राहिलं घरात, कांद्याचीच पिशवी घेऊन आलो या. काय होत काय? आणि आता तुम्ही पोराला काय खायला घालताय? कुकू कुकू म्हणत्या पोराला. बिस्कुट खातोस? बिस्कुट ती काय कुत्रा आहे का? बिस्कुट खातोस? आता पोरग पण लई ना आलाय. मम्मी मला क्रीमचं पाहिजे. थोबाड फोड की त्याची. क्रीमचं पाहिजे ना आलाय काला. मम्मी मला क्रीमचं पाहिजे. बिस्कुट अगं पोरग मन ए पोराची खरी संपत्ती त्याची शारीरिक आणि मानसिक संपत्ती. लक्षात घ्या, मार्क माग पुढे होऊ शकतात पण शरीर आणि मन याच्यामध्ये आईनं प्रत्येक आईनं लक्षात ठेवायचं. पोरग दहावीला नापास झालं तर चालेल पण पोरग कसं पाहिजे? शरीरानं खांबेर, मनानं खांबेर, कुत्रा अंगावर आलं तर कुत्र्याला असा जबडा धरण्याची ताकद पाहिजे. हे जे मग कुत्रा लागले मम्मी कुत्रा हा ग मुतच. आमच्या माग कुत्रा लागत होत, दुसऱ्या दिवशी गल्लीत कुत्रा दिसत नव्हतं. त्याचा बाजार पोत्यात घालून दुसऱ्या गावात सोडून मोकळ. आई म्हणायची खांड्या दिसना खांड्या गेला पिकनिकला. काय कसली पोर माकड बनवलाय सगळं? पोर संडासात मोबाईल घेऊन बसायला लागले. संडासात आणि तिथं बसतात आणि तिथनं पाठवत्यात शुभ सकाळ संडासात. आम्ही पाच पाच बादल्या पाणी ओततोय, आमचा वास जात नाही. आणि तू काय चंदन खाऊन झोपतोयस काय? आणि ज्याला पाठवतोय ती नालाय दुसऱ्या संडासात असते. त्याचाच मित्र औलाद. तिथं आवाज येतोय तुही. त्याला कळत नाही नेमका आवाज आला कुठल्या इन्स्ट्रुमेंट मधनं. मग ते बघतोय मोबाईल मधनं, मग ते मित्राला पाठवतोय शुभ सकाळ. आणि त्याच्या खाली लिहितोय काय करतोयस? आता हे कशाला सांगतोय काय करतोय? हे लिहितोय नाश्ता चाललाय. अरे नालाय करतोय ती खातो का रे तू? नाश्ता चाललाय. ए माता नो भरकटला सा माझं जरा ऐका. कसं ग त्या पोराला कसं? पोरग शरीरानं मजबूत नाही, मनानं मजबूत नाही. नुसतं बघा पोराला विचारलं की नाही बाबू किती मार्क आहे? काय काय मिळालंय सहावीला? 97 मार्का पाहिजे. काका इंग्लिश माझ्या मी पाहिला आलो. काका इंग्लिश माझ्या पाहिला आलो. मार्कातलं कुठलं? इंग्लिश माझ्या पाहिला आलो. आणि पोरग 1.5 वर्षाच्या पोराला म्हणून इंग्लिश आलो. इंग्लिश 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 पाहुणा आलं की त्या पोराला बघा आमच्या गणूला इंग्लिश येतं गण्या म्हण लगेच गणा गप कुत्र्यागत म्हणतोय गणा नाहीतर कुत्र्यागत मार खायला लागतंय. गणा लगेच पाहुण्याच्या समोर ए फॉर ॲपल, बी फॉर सी फॉर शी म्हणत शी करतय आपण गण्या ए बी सी डी म्हणतोय. काय बोंबलायच आहे? तुम्हाला खोटं सांगत नाही. एवढा अत्याचार चालवलाय या अभ्यासाच्या आणि या ज्ञानाच्या जोरावर काय उपयोग नाही बघा. ए ऐका डेंगू झालाय डेंगू. 8 दिवस डेंगू झालाय. डॉक्टर घेऊन फिरतोय पण एक व्याख्यान सोडलं नाही. लक्षात घ्या डेंगू सुद्धा मला म्हणतोय आईला असलं हायस कोण तू? ऍट म्हणलं आज ब्लड चेक केलं 2 लाख झाले. आत्ता भेट नसतंय आपण. आपल्या आईनं असं घडवलंय म्हणलं डेंगू झालं झोपतोय. डेंगू झालं अरे मीच डेंगू आहे. मला काय डेंगू होतोय? ऐका हा आत्मविश्वास आईकडून आला का ग? ए काय ते पोरग कसं कसं पोरग का ते? किती 1.5-2 वर्षाचं पोरग त्याला प्ले ग्रुप मध्ये पाठवताय. खेळाय खेळाय शाळेत? घर पिटली काय जळली? स्वामी विवेकानंद म्हणतात मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याची आईची मांडी. आईची मांडी गेली भूर. आणि 1.5 वर्षाच्या त्या पोराला सकाळी 8 चा प्ले ग्रुप असतो म्हणून 7 ला उठवत्यात. कुकु कुकूला कळतंय आता ही कुकिंग शाळेला पाठवणार. मग कुकू झोपल्यागत करतय तशी रपाटा घालत्या बघा त्या पोराला. उचलते ती डायरेक्ट संडासात ठेवत्या. संडासात ठेवते त्याच्या पुढं बसून कार शी कर लवकर कार कार लवकर कार कार लवकर पाव किलो कार कार लवकर का करत नाही? शाळेला जायचं आहे का नाही? कार शिकायचं आहे का नाही तुला?
येड्यानो ती काय कम्प्युटर आहे काय बटन दाबल्यावर डार 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 तुमच्या पुढे जर काठी घेऊन बसलं होईल का रे ए काय काय म्हणजे काय चाललंय काय तुमचं आणि कशी पोरं मग ग मग पोरं मोबाईलच बघणार पोरं तुला मान खाली घालायला लावणार कारण ऐक ए फक्त हसून जाऊ नको आणि मला पण पुढं कल्याण गाठायचंय सकाळपर्यंत ए 700-750 किलोमीटरचा प्रवास आहे ऐक काय सांगतोय तिला बस तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे ना पोरी भिरू नकोस पोरी हा बाप तुझ्या पाठीशी आहे अजून एखादा गुंडा विकावा लागला तर चालेल पण पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि म्हणून पोरानं पोरीनं सांगतो बघ हे सांगतो बघ इकडे बघ हे पोरा एक वेळ 10वीला नापास झालास तरी चालेल एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल पोरा नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल नाही वकील होता आलं तरी चालेल पोरा ए पोरा नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल नाही वकील होता आलं तरी चालेल पोरा आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल ए पोरा आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पण पोरा आयुष्यात असं कुठलंच काम करू नको पोरा ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरा आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरा कारण पोरा ए पोरा मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे रे पोरा चूक आहे मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे पोरा मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात रे मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर पोरा तुझ्यामुळे तुझ्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर पोरा जिवंतपणे रोज बापाची चिता घरात जळत असते पोरा रोज बापाची चिता जळत असते ओ पोरा आणि तुला खरं सांगू का पोरा जिवंतपणीच मरण लय वाईट असते रे पोरा जिवंतपणीच मरण लय वाईट असते पोरा म्हणून पोरा तुला आज सांगतो बघ इथून गेल्यानंतर काय करायचं आहे आज पर्यंत शाळेतून गेल्या गेल्या आईला तू सांगतेस शाळेतून गेल्या गेल्या आईला सांगतेस आई मला भूक लागली आई आई तुला आई तुला काहीतर खायला देते पण आज एक काम करायचं पोरी ए पोरी आज एक काम करायचं हा कार्यक्रम संपला की पोरा न या बस मध्ये बसून घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर एक काम करायचं घरी गेल्यानंतर पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची जशी बापाला कडकडून मिठी मारशील पोरा बाप म्हणेल काय झालं का फेरी काय झालं कोणी काय तुला बोललं का कोणी काय तुला रागवलं का कोणी काय तुला बोललं का कोणी काय तुला रागवलं का फेरी काय झालं का त्यावेळेला आपल्या बापाला सांग बापाला सांग पप्पा काय नाही झालं पप्पा 2 वर्षाची होते तेव्हा पप्पा मी तुम्हाला कडकडून मिठी मारत होते पण या 10-15 वर्षात मी बाप विसरले होते आणि आज मला बाप कळाला म्हणून पळत येऊन पप्पा तुम्हाला मिठी मारते पप्पा मला काय नको पप्पा मला बाप कळाला पप्पा बाप जेव्हा कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो तुमचा बाप जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो पोरीनो तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा ए पोरीनो ज्या कपड्याला हात घालाल पोरीनो ए ज्या कपडा तुमचा होतो कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आणि पोरानो ऐका रे ए पोरीनो
आणि बिना बापाचं पोरग बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असते आणि तुमच्या नव्या कपड्याकडे बघत असत. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असत आणि तुमच्या नव्या कपड्याकडे बघत असत. नव्या कपड्याकडे बघत असत आणि त्या पोराला वाटत जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे आली असती. हे पोरानो, बिना बापाचा पोरग पळत पळत घराकडे जात बिना बापाचा पोरग पळत पळत घराकडे जात आणि आपल्या आईला म्हणत आय दोन दिवसाने येणार आहेत माझ पैस दोन दिवसाने येणार आहेत माझ पैस. पोरा घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असत दोन दिवसाने आपल्या आईचं पैसे येणार नाहीत ना. आईला माहित असत दोन दिवसाने आपण त्या लेकराला शर्ट घेऊ देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असत आणि आई आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. पोरीन हे पोरीन विचारा बापाची किंमत त्या पोराला. ए मग आज शपथ घ्या जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बाग. हे बाग हे पोरा हे बाग बापाची किंमत. त्या पोराला विचार गे जो जो पोरगा जी पोरगी इयत्ता पहिलीपासून बारावी पर्यंत कधीच सलीला गेली नाही त्या पोरीला विचार बापाची किंमत. जेव्हा तुमचा बाप सलीचं पैसे भरतो तेव्हा सकाळ सकाळी तुम्ही उठता. सकाळ सकाळी उठता 6 वाजता आईनं चिवडा करून दिलेला असतो. आईनं लाडू करून दिलेला असतात. नवीन कपडे घालून बूट घालून शाळेत जाता. शाळेच्या मैदानामध्ये सलीला जाणारी बस लागलेली असते बघ. जाऊन त्या बस मध्ये बसता बिना बापाचं पोरग पण 6 वाजताच आलेलं असतं. पण शाळेच्या गेटच्या बाहेर उभं असतं आणि सलीला जाणाऱ्या त्या बसकडं हात करत असतं आणि आपल्या मित्रांना म्हणत असत लवकर या रे माझा बाप असत तर मी पण सलीला आलो असतो. हे तुमची बस निघून गेल्यानंतर ते पोरग तुमची बस निघून गेल्यानंतर ते पोरग पळत पळत आपल्या आईकडे जात आणि आईला म्हणत आय मला पण कधी तर पाठव की ग सलीला. आय मला पण कधी तर पाठव की सलीला. आय आई म्हणते पुढच्या वर्षी पाठवते पोरा तुला सलीला. पुढच्या वर्षी बघता बघता पोरग 12वी पास होत पण सलीला नाही जाऊ शकत. त्या पोराला त्या पोरीला विचारा बापाची किंमत. जर कोण रडत असेल तर त्याचं नाव बाप त्याचं नाव बाप. हो पोरीनो आपल्या बापाला जर कधी बघायचं असेल ना पोरानं पोरीनो शपथ घ्यायचंय बघा आज नाही तर कधी नाही. पोरी 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं बघ. 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं तुला जेव्हा तुझ्या लग्नाची तारीख ठरते त्या दिवसापासून कोण झरत असत तर त्याचं नाव बाप आहे बाप. लग्न पत्रिका छापून आली की असं हसत हसत सगळ्याला वाटत असतो माझ्या पोरगीचं लग्न आहे आणि रात्रीच्या अंधारात रोज रडत असतो कारण बापाला कळतं काही दिवसात पोरगी कायमची निघून जाणार आहे. तिलकी ग पोरी तेव्हा तू आईला मिठी मारत म्हणतेस मम्मी नको रडू मी कसं जाऊ आणि शेजारचा तुझा सावतीचा भाऊ तुला म्हणतो तायडे परत कधी येणार आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसताना आपल्या भावाला पकडून चोराचा हंबरडा तू पोरी फोडतेस बघ. हे बघ तुझी आजी रडते तुझी मावशी रडते सगळं लग्न मंडप रडतं पण त्या लग्न मंडपात तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो बघ. ए तुझा बाप असा हसत हसत फिरत असतो. बाप तिथं येतो हे का रडताय रा कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीला हसत हसत पाठवा कोणी रडायचं नाही. तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो आणि
आणि मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत घेऊन जातो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना आतमध्ये बसवतो, गाडीचा दरवाजा लावतो, तुला म्हणतो पोरी ये, पोरी या, आमची काळजी करू नको, तुझी गाडी निघून जाते. तुला काय वाटतं? तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, या मैत्रिणीकडे का गेलीस, त्या मैत्रिणीकडे का गेलीस? आणि आज तर माझ्या बापानं कमाल केली, सगळा लग्न मंडप रडला. पण माझा बाप रडला नाही. माझा पण तो तुला दिसला नाही पोरी. तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही पोरी. ए पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, तसा तुझा बाप त्या लग्न मंडपात येतो बघ पोरी. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझे किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे बाबा, हे जेवणवाल्या, तुझे किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे वाजंत्रीवाल्या, तुझे किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरे ओ पोरे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा तुझ्यासाठी भिकारी होतो. जेवढं कमावलेलं असतं सगळं वाटतो वाटतो. आणि पोरी सांगवर्ती करायचं आहे, आज नाही तर परत नाही कधीच पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. आपला उजवा हात वरती करायचा आहे, आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. ठेव पोरी. तू मोगले अण्णा, तुझा बाप म्हणून धावून आलाय बघ तुझ्यासाठी. मी तर आलोय बघ धावून तुझ्यासाठी पोरी. आपला उजवा हात डोक्यावर ठेवायचा आहे. आणि पोरी आता फक्त 1 मिनिटासाठी आणि आपल्या बापासाठी डोळ्याचा पोरी, डोळे झाकायचं आहे बघ पोरी. झाक डोळे, डोळे झाक पोरे, झाक डोळे. आज नाही तर परत कधीच नाही बघ. तुझं मस्तक ठेव बापाच्या, बापाच्या चरणावर ठेव बघ. तुझा बाप रडायला लागलाय बघ. तुला मिट्टी मारले बघ बापा, मिट्टी मार पोरे. आणि सांग आता बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, तुम्हाला सोडून मी कधीच निघून जाणार नाही पप्पा. तुमच्या एवढं प्रेम माझ्यावर कोणीच करत नाही पप्पा, मी तुम्हाला सोडून पप्पा कधीच कुठं निघून जाणार नाही. बापानं तुला मिट्टी मारले बघ पोरी. शपथ घे पोरी. आज नाही तर कधीच नाही पुरी, आज नाही तर कधीच नाही. तो बाप आहे ना पुरी, तर आपलं जग आहे बघ. उद्या करोडो रुपये कमवशील, पण बाप नसेल तर काय उपयोग पुरी. हे पोरानो, एक ही पोरगी आपल्या आई बापाला आणि अम्मा तिला सोडून निघून जाणार नाही निघून जाणार. शपथ पोरीन, जे काय आहे ते या बापाला सांग पोरी. तुला अडचणीतून बाहेर काढेल बाय, हा बाप तुला अडचणीतून बाहेर काढेल पुरी. मी तुझा बाप आहे, शाळेत शिकवणारा प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे बघ पुरी. प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे पुरी. बाप आहे. मोबाईल मध्ये काय बघायचं आज पासून तू ठरव पुरी, सगळं काय तू ठरव. आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी निघून जाणार नाही. काय असेल तर ते आपलं चारित्र्य आहे, आणि ते चारित्र्य मी जपाल. इथं मला बोलवलं अण्णाने, मला इथं बोलवलं, माझ्यावरती विश्वास ठेवला. मी इथं आलो, आपल्या ऋणात राहणं पसंत करतो, आणि पुढच्या 2 महिन्याच्या आत पुन्हा एकदा या नगरीत येतो. एक दिवस माझ्या सोबत याच पटांगणावरती राहायचं, इथंच राहायचं. तुमच्या अंतरंगामधला माणूस अजून एकदा जागा करतो. पण पोरीनं आयुष्याला आणि आपल्या बापाला
या क्षणापासून न्याय द्यायचा एवढं बोलतो आणि हा तुमचा बाप तुमच्या आठवणीत एकच थांबतो. वंदे मातरम. जय हिंद. जय जय शिवराय. जय श्रीराम. अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ, और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.